सुंदर माझे जाते गे इरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे पाविठला जीव शिव दोन्ही कुंटे प्रपंचाचे नेते लावणी पाच बोटे गे तू ये रे वाविठला तू ये रे वाविठला तू ये रे वाविठला लावणी पाच बोटे गे तू ये रे वाविठला जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या मुक्ताबाईच्या ओव्या अधिकच सुंदर आहेत त्या सगळ्या आध्यात्मिक ओव्या आहेत. ओव्या ओव्यातल्या साहित्यामध्ये कसा फरक आहे हा यामुळे पुन्हा एकदा अभ्यासात आला. दुसरा प्रकार आहे भूपाळी. आपण सकाळी उठल्या उठल्या जी गुणगुणतो जी गावीशी वाटते तो पारंपरिक गीत प्रकार. देवाला जागं करण्यासाठी ही भूपाळी गायली जाते. संतांनी सुद्धा अनेक सुंदर भूपाळ्या लिहिल्या आहेत. आता संत तुकाराम महाराजांची ही भूपाळी पहा. उठा सकाळ चिपड्या वाजवत देवाची गाणी गाणारा मोर पिसांची टोपी घालणारा वासुदेव आपल्या दारात येतो. हा वासुदेव लोक संस्कृतीचा उपासक आहे. शंभो शिवशंकर हर हर महादेव. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यातला एक कोल्हाटीण. तिच्या खेळाचं रूपक संतांनी काव्यात वापरलंय. संत एकनाथ महाराजांचं हे काव्य म्हणजे एक आध्यात्मिक बोध आहे. संत एकनाथ महाराजांची ही कोल्हाटीण. सगुण गुण माया अली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण गाया अली कोल्हाटीण खेळाया सगुण गुण माया अली कोल्हाटीण खेळ भारुड. भराडी जातीचे लोक गातात ते भारुड. आध्यात्मिक नैतिक शिकवण देणारं
मराठीतील रूपकात्मक नाट्यपूर्ण गीत म्हणजे भारूड. संत एकनाथ महाराजांची भारूडं इतकी लोकप्रिय आहेत की भारूड म्हणजे संत एकनाथ महाराज असाच समज झालेला आहे. पण मी आता जे भारूड म्हणणार आहे त्याची चाल माझा मित्र डॉक्टर सुनील कट्टी यांची आहे आणि संत मुक्ताबाईचं हे भारूड आहे. म्हणून प्रत्येक काव्याला हा वेगळेपण असल्यामुळे संत काव्याचा अनोखा रंग असं मी उपशीर्षक या मैफिलीकरता दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट हटके आहे, म्हणजे अंबाबाईचा गोंधळ नाही, विठ्ठलाचा गोंधळ, हे भारूड सुद्धा मुक्ताबाईचं भारूड. नाही नथ काढी नाव म्हणती आवडी जग भुलवी देख, नाव म्हणती आवडी जग भुलवी देख, मी सद्गुरूची लेख भाव एक, मी सद्गुरूची लेख भाव एक, मी सद्गुरूची लेख भाव एक, मी सद्गुरूची लेख लेख सद्गुरूची लेख, मी सद्गुरूची लेख लेख सद्गुरूची लेख, अहो मी सद्गुरूची लेख भाव एक, मी सद्गुरूची परिचित असलेला प्रकार रोज आपण घरी करत असतो, आरती. आरती देवाबद्दलच्या मनातल्या सगळ्या भावांना एकवटून अत्यंत आर्ततेनं मनोभावे गायली जाते ती आरती. संतांनी अनेक देवदेवतांच्या आरत्या लिहिल्यात, सगळ्यांना तोंडपाठही आहेत, पण ज्ञानेश्वरांनी परत अनोखा रंग बघा. ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या धाकट्या बहिणीवरती एक अनोखी आरती लिहिली आहे. किती म्हणजे ही घटनाच, हे लिखाण किती अप्रूप वाटावं असं, म्हणजे डोळ्यात पाणी येणारं असं लिखाण आहे ज्ञानेश्वरांचं. आपल्या धाकट्या बहिणीवर लिहिलेली, भावाने लिहिलेली ही अपूर्व आरती आहे. मुक्ताबाई तू ब्रह्मीचे अंजन, तुझीची प्रसादी सद्गुरू